पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। प्रियानो पुन्हा एकदा आपण देवाच्या सानिध्यामध्ये देवाचं वचन ऐकण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। प्रियानो आपण काल पाहत होतो शिष्य लोकांनी येशूजवळ बसून प्रार्थना विचारली आणि येशूने त्यांना आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना शिकवली आणि त्याचा गोड अनुभव शिष्य लोक घेत राहिले। प्रियानो आज आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत प्रार्थना करण्यासाठी। कधी कधी आम्हाला फोन कॉल्स येतात आणि सांगतात फादर आमच्या प्रार्थना का ऐकल्या जात नाहीत, आम्ही भरपूर प्रार्थना करतो आणि एक वर्ष प्रार्थना करत आहोत परंतु आमच्या प्रार्थनेला उत्तर का भेटत नाही। प्रियानो आपण आमच्या स्वर्गीय बापामध्ये बोलतो देवा तुझी इच्छाप्रमाणे माझ्या ठाई होऊ दे। आपण आपल्या इच्छा पूर्ण करायला प्रार्थनेच्या वेळेला बसत आहोत का? प्रार्थना करत असताना आपण येशूला सांगत आहोत का येशू ही माझी इच्छा आहे तरी पण मी हे तुम्हाला समर्पण करत आहे, तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्णत्वास येऊ दे। प्रियानो कधी कधी आपण स्वार्थी बनतो आणि देवाच्या इच्छाऐवजी माझी इच्छा पूर्ण होऊ दे म्हणून आपण देवाजवळ प्रार्थना करत बसतो। माझे विचार पूर्ण होऊ दे, माझ्यामध्ये जे अहंकार आहे तो पूर्ण होऊ दे, माझ्यामध्ये जे काही आहे आणि ते खरं आहे ते पूर्णत्वास येऊ दे म्हणून आपण झटत असतो आणि देवाजवळ प्रार्थना करत असतो। परंतु प्रियानो येशूने आपल्याला शिकवलेले आहे तुझी इच्छा नाही, बापाची स्वर्गीय बापाची इच्छा तुझ्यासाठी सर्वात उत्तम आहे, ती पूर्णत्वास येऊ दे। आणि ती पूर्णत्वास आल्यानंतर प्रियानो आपल्या जीवन सुरळीत जात असणार। प्रियानो माता मरीच्या जीवनामध्ये पाहताना जेव्हा गब्रिएल दूत माता मरीजवळ आला माता मरीने सांगितलं मी प्रभूची दासी आहे तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनामध्ये होऊ दे। आणि माता मरिया प्रभूची आई रोजच्या जीवनामध्ये बापाची इच्छा पूर्ण करत राहिली आणि आज ती स्वर्गामध्ये बसून आपल्या सर्वांसाठी मध्यस्थी करत आहे। प्रियानो येशूना दुसरा कोणी गुरु नव्हता, माता मरियेने भरपूर गोष्टी ज्या बापाकडून अनुभव घेतलेल्या होत्या ज्या प्रार्थनेमधून अनुभव घेतलेल्या होत्या त्या सर्व येशूला शिकवत राहिल्या। शेवटच्या वेळेला जेव्हा येशू क्रूसावरती होता येशूने सांगितलं बाप्पा तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, परंतु दुसऱ्या क्षणी येशूने लगेच सांगितलं बाप्पा माझी इच्छा नाही तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या ठाई होऊ दे। प्रियानो हीच ती प्रार्थना जेव्हा आपण बाप्पा बरोबर एक होत आहोत तेव्हा बाप्पाची इच्छा माझ्यासाठी एक चांगुलपणाची इच्छा आहे ती पूर्णत्वास आल्यानंतर माझ्या जीवनामध्ये अनेकदा आपण दैवी अनुभव घेत राहणार। हाच दैवी अनुभव माता मरियेच्या जीवनामध्ये होता, हाच दैवी अनुभव येशूच्या जीवनामध्ये होता, हाच अनुभव सर्व संतगणांच्या जीवनामध्ये होता। तर प्रियानो आज आपल्या जीवनामध्ये आपण बाप्पाची इच्छा पूर्ण करूया, आपल्या सर्वांची इच्छा आपण देवाला समर्पण करूया। प्रार्थना वेगवेगळ्या प्रकारे आहे, आपण प्रार्थना कोणत्याही पद्धतीने करू शकतो। देवाचं वचन ऐकणे मनन चिंतन करणे ही देखील एक प्रार्थना आहे। तर प्रियानो वचन ऐकताना वचन दुधारी तलवारीसारखं आहे, ते कधी तुला स्पर्श करून जाणार ते आपल्याला कधी समजणार नाही। म्हणून देवाचं वचन जेव्हा आपण वाचत आहोत त्याच्यावरती मनन चिंतन करत आहोत तेव्हा बापाची इच्छा जी काही आहे ती आपल्याला समजत राहणार। म्हणून शांत असताना बाप आपल्या मध्ये कार्य करत राहणार। बापाची इच्छा काय आहे ते बाप मला त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे मला सांगत राहणार। म्हणून प्रियानो आजच्या या दिवशी माता मरियेची मध्यस्थी मागूया आणि आज आपण अनेक लोकांसाठी मध्यस्थी करूया। अनेक आजारी लोक आहेत, अनेक गरजवंत लोक आहेत ज्यांना आपल्या प्रार्थनेची अधिक गरज आहे,
अशा अनेकांसाठी आता आपण मध्यस्थी करूया। बापाची इच्छा जी काही आहे ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये पूर्णत्वास येऊ दे म्हणून आता आपण माता मरीची मध्यस्थी घेत आता आपण आवे मरिया शरण मी येतो ही प्रार्थना बोलूया। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आवे मरिया शरण मी येतो, 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 आवे मरिया शरण मी येतो। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा, सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो। आमेन। माझ्या प्रिय बंधूंनो आणि बहिणींनो, प्रभू ख्रिस्त आपल्यामध्ये अनेक लोक ज्यांना पोटामध्ये जबरदस्त इन्फेक्शन आहे, ते इन्फेक्शन ज्या बंधनातून सोडवत आहे, डोक्याच्या दोन्ही बाजूला दुखत आहे, डोकं जड झालेलं आहे, अशा स्थितीतील अनेकांना प्रभू आता वाचवत आहे। शुभवर्तमान गाजवण्याची इच्छा असलेल्या अनेकांना परमेश्वर निवडत आहे, परमेश्वर त्यांना उंचवत आहे। मनक्याचा त्रास, कमरेच्या भागातील तक्रार असलेले लोकांना येशू बरे करत आहे। अशा काही लोक आहेत ज्यांना डोळे उघडता येत नाही, एवढे डोळे जड झालेले आहेत, परमेश्वर त्यांना आश्वासन देत आहे, परमेश्वर त्यांना सांत्वन देत आहे, परमेश्वर त्यांना बरे करत आहे। एक वकील यांना प्रभू आता आशीर्वादित करत आहे, प्रभू त्यांना सांगत आहे तुझ्या हृदयामध्ये माझ्या साठी असलेले जागा तू उंच करून ठेव। परमेश्वर त्या वकिलांना त्यांच्या मणक्याच्या भागातील दुखण्यातून सोडवत आहे। पायाला मैलीवर येणाऱ्या कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे। मनामध्ये राग धरून असलेल्या व्यक्तींना प्रभू सांगत आहे तुझ्या डोक्यात जोपर्यंत राग आहे तुला सुज्ञता नाही भेटणार, योग्य विचार तुझ्या डोक्यात येणारच नाही। हालेलुया। अशुद्ध भाषण, अशुद्ध बंधन यातून तू बाहेर पड, म्हणजे तुला सुज्ञता भेटणार। असे कोणतरी आहे ज्यांचा एक डोळा दुखत आहे आणि एक डोळा जरा आतमध्ये गेल्यासारखा त्रासातून जात आहे, येशू त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे। मानसिक शांतीचा दान अनेकांना प्रभू देत आहे। डॉल्फिन डॉल्फी वगैरे तसे नाव असलेल्या, यावरून दुसरं नाव असेल असे नाव असलेल्या एका व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे। त्या व्यक्तीला सांगत आहे तुला काही गोष्टी समजते तरी तुला सर्व काही समजत नाही, सर्व मला समजते असे विचार नाही ठेवायचे मनात। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। बरगडीच्या कालच्या भागामध्ये असलेल्या त्रास कोणाचा तरी आहे, प्रभू त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे। पायाच्या गुडघ्याच्या भागामध्ये मैली येत आहे असा कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे।
हाताच्या पंचाच्या भागामध्ये दुखणे त्रास असलेले कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.